नवी मुंबई नेटवर्क। आजादी के अमृत महोत्सव के मद्देनजर भारतीय डाक विभाग द्वारा भी ये पल यादगार तरीके से मनाए जाने का बीड़ा उठाया गया है। उसी के तहत नवी मुंबई डाक विभाग द्वारा भी डाक विभाग द्वारा आम जनता के लिए निकाली गई योजनाओं की जानकारी आम जनता तक पहुंचाने के लिए विभिन्न उपक्रम का आयोजन किया जाने वाला है। इसी की जानकारी एक पत्रकार परिषद में नवी मुंबई डाक विभाग के वरिष्ठ अधीक्षक नितिन येवला ने दी है। बता दें कि आजादी के अमृत महोत्सव के मद्देनजर भारतीय डाक विभाग आम जनता के लिए विभिन्न प्रकार की योजनाएं लेकर आ रहे हैं, जिसके तहत 10 से कम उम्र की आयु की कन्याओं के लिए सुकन्या समृद्धि योजना, वरिष्ठ नागरिकों के लिए सीनियर सिटीजन सेविंग स्कीम और मासिक उत्पन्न योजना, नागरिकों के बीमा कवच के लिए टपाल जीवन बीमा और ग्रामीण टपाल जीवन बीमा, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, असंगठित कामगारों के लिए अटल पेंशन योजना, पब्लिक प्रोविडेंट फंड, मुद्दती ठेव योजना आदि। आजादी के अमृत महोत्सव के मद्देनजर नवी मुंबई डाक विभाग नागरिकों को और गुणवंत सेवा प्रदान करने का वादा करते हुए नवी मुंबई के शहरी और ग्रामीण क्षेत्रों में भी विभिन्न प्रकार के कैंप का आयोजन कर अधिकाधिक सेवा घरों तक पहुंचाने का काम करने वाली है। इसी की जानकारी नवी मुंबई डाक विभाग के वरिष्ठ अधीक्षक नितिन येवला ने दी। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि 15 ऑगस्टला तो 75वं वर्ष पूर्ण होत आहे। हा शेवटचा महिना असल्यामुळे नवी मुंबई विभागाने, डाक विभागाच्या नवी मुंबई विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घेतलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने हर घर तक डाकघर ह्या आमचा नीतीने आम्ही काम करतो आहोत। कारण भारत सरकारचा जो उपक्रम आहे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे आर्थिक समावेशन, तर जे अल्प उत्पन्न धारक गटातले लोक आहेत त्यांना वित्तीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। प्रत्येकजण पोस्ट ऑफिसपर्यंत येऊ शकत नाही, म्हणून आम्ही या महिन्याभरामध्ये लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या खेड्यापाड्यात किंवा शहरी भागात कॅम्प आयोजित करून पोस्टाच्या सेवा, जसे की डाक जीवन विमा आहे, सुकन्या समृद्धी योजना आहे, किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत आधार मोबाईल लिंकिंग असो, किंवा आधार अपडेशन, नवीन आधार काढणे, बालकांचा आधार काढणे, या सगळ्या गोष्टी असोत, किंवा अपघात विमा आहे, जनरल इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे, या सर्व सुविधा लोकांना त्यांच्या भागात जाऊन त्यांना पोस्ट ऑफिसपर्यंत न बोलावता लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन कॅम्पच्या माध्यमातून आम्ही देत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी होतील आणि भारत सरकारचं वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल। तसंच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना देखील डाक विभागामार्फत पुरवण्यात येते आहे। आत्ताच्या खरीप हंगामाचा शेवट आलेला आहे आणि 31 जुलैपर्यंत याची मुदत आहे। तरी आम्ही आपल्या म्हणजे ह्या भागातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून फसल विमा योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।